वर्षभरापासून पक्षपोलिटिकल नाटक आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचा पूर्ण देशामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये लौकिक आहे. आणि शिवरायाच्या या महाराष्ट्रामध्ये फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि समोरच्या निवडणुका लक्षात घेऊन निवडणुकीवर डोळा ठेवून पक्ष पोळापोळी करणं सुरू आहे. आणि मतदार जेव्हा एखादा मतदान करतो तेव्हा तो तुमची पक्षाची ध्येय धोरणे उमेदवार ह्या सगळ्या गोष्टी करून मतदान करतो. आणि 5 वर्ष ती ध्येय धोरणे त्या निवडून आलेल्या उमेदवाराने किंवा पक्षाच्या सगळ्या आमदारांनी लोकप्रतिनिधींनी राबवल्या पाहिजे, त्याच्याशी ते प्रामाणिक राहिले पाहिजे. मात्र हे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे घरदार भरण्यासाठी हा सगळा राजकारणाचा चिखल करत आहे. आणि हा राजकारणाचा चिखल जनतेच्या लक्षात यावा, मतदारांचा जो सात्विक संताप आहे तो व्यक्त व्हावा यासाठी पक्षाध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. ज्यांना ज्यांना हा उपक्रम आवडलेला नाही अशा शेकडो लोकांनी या समोरच्या प्लेटवर सह्या करून आपला निषेध नोंदवलेला आहे. स्वयंस्फूर्ती लोक येत आहेत, पाऊस सुरू आहे तरी लोक सह्या करायला येत आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातला राजकारणाचा चिखल हा लोकांना आवडलेला नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रामाणिकपणे जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने झटत राहील हा संदेश त्यांनी यांच्यात दिलेला आहे.